वक्रतुंड हे बघ मारू नको अरे तू तू ऐक ना वक्रतुंड हे बघ पैसे एक्का 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 मामला दमदार है म्हणून दमदार एंट्री घ्यायची दमदार एंट्री घ्यायची म्हणजे काय करायचं तेच कळून नाही राहिलं तर म्हणूनच हा जुना फंडा नव्याने ट्राय करून राहिलो काय काम आहे ते बोल एका कायदा पायाखाली तुडून राहिला हे सांगायला आलो एका फक्त कायदा सोडून बाकी सगळ्यांनाच पायाखाली तुडवतो हो का बे तू बोलून राहिला ते खरं आहे का मला तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुझा प्रश्न आहे बाकी अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईची शपथ घेणं या एकाला पटत नाही चांगली सवय सोडू नको मला पण नाही आवडत शपथ घ्यायले बे पण देव्यानीच काय तू आपल्याशी बोलत असताना आता मध्येच देव्यानी कुठून आली सांगितले ना तुले मामला दमदार आहे देव्यानी 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 आजपर्यंत फक्त एक्का आणि आई साहेबांबद्दलच ऐकून होतो पण देव्यानी लोक तुझ्याबद्दलही बोलून राहिले काय ऐकलं तुम्ही माझ्याबद्दल पाड्यातील एका माणसाने तुझ्या विरोधात एक तक्रार केली की तू खरी देव्यानी नाही आता मला हे सांग की हे खरं आहे का खोट आहे हे सगळं का बोलून राहिला हा चिरकोळ तोही तेच सांगतोय जे मी तुम्हाला आताच सांगितलं हो का बे हा पट्ट्या तुझं सांगून काय उपयोग नाही ना तर मला फिर्यादी काय म्हणतो ते जास्त महत्वाचं आहे ना पण बाहेरच्या माणसांना आमच्या वैयक्तिक नातेसंबंधांशी काय देणं अरे मॅडम काय झाले नाते संबंध समजत नसते काय झाले फक्त दोनच गोष्टी समजते आरोपी आणि फिर्यादी तर मी पण त्याला म्हणलो ना जाऊन त्या दोघांच्या भांडणामध्ये तडमडून राहिला केस मागे घे तो म्हटला की
एकट्याने जर देव्यानीशी देव्यानी म्हणून लग्न केलं तर मी केस मागे घ्यायला तयार आहे. काय झालं तुले? तुझ्याच बायकोची तुले लग्न करायला सांगून राहिलो तर एवढा काम दत्तून राहिला? अरे चोवीस तास देऊ राहिलो तुम्हाला. 24 तासात काय तो निर्णय घ्या. मला वाटलं होत अजय आज पण कसोटी सारखा टुकुटुकू खेळत बसे. याने तर आज सिक्सरच मारलं की आपल्याला. तेव्हा वाटलं आपण देव्यानी लाडवावं, आपण अडवलं, आपण हे करून बरोबर केलं का चूक केलं आपल्याला खरंच माहित नाहीये. आणि आत्ता काय करायचं ना ते पण समजत नाहीये. अरे तुला समजत नाही म्हणून तर आम्ही तुला समजावून सांगतोय ना. हे बघ, म्हणजे आज जरी तू देवयानीला अडवलेलं असलंस ना तरी तिचं आपल्या घरामध्ये येणं तुला आधीपासून पटलेलं नव्हतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे. तिचं या घरात देवयानी म्हणून येणं आपल्याला खरंच पटलं नव्हतं तरी बी तू तिला थांबवलंस का? आय आय, एकदा सांगितलं ना का थांबवलं तेच नाही समजलं. अरे असा वैतागू नकोस. वैतागून प्रश्न सुटणार आहे का? नाही. अजूनही आपल्यासाठी वेळ गेलेली नाहीये. आज तू अडवलंस म्हणून तो अजय काही करू शकला नाही. उद्या नको अडवस ना. त्याला सांग ये आणि हिला एकदाच घेऊन जा, म्हणजे प्रश्न निकालात. बरोबर आहे, आपला प्रश्न निकालात निघेल, पण त्या वक्रतुंडाचं काय? देवीने या घराबाहेर केलेली त्याला चालणार नाहीये, त्याचं काय आहे? ज्याच्याकडं आय नाही त्याच्याकडं काय नाही असं म्हणणारा माझा या का? अरे कधीतरी ह्याच आयचं ऐकत जा की. हे बघ, देव एकदा संधी देतो पण देवयानीच्या बाबतीत देव तुझ्यावर जरा जास्तच खुश आहे. पण तुला अजून एक संधी दिली आहे त्यांनी, त्याचा जरा विचार का. हे बघ, मी अजयला सांगितलंय देवयानीच्या बाबतीत जो काय बी फैसला होणार आहे तो आज रात्रीच होऊन जाईल. मी फोन करते त्याला आता, उद्या सकाळी तो तिला घेऊन जाईल. हा म्हणजे आईनी असं केलेलं तुला चालणार आहे ना? न चालायला काय झालं? जे काय बी मी करते ते त्याच्याच भल्यासाठी करते ना. आता ठरलं म्हणजे ठरलं, या निर्णयात बदल नाही. अरे एवढं सगळं बोलून झाल्यावर तू काहीच बोलत नाहीये. एक का तू तिच्या प्रेमात वगैरे नाही ना पडलंयस? नाही, मी तरच विचारतो.
तुला काय म्हणायचं आहे ते तुझ्या डोळ्यात बघून कळतंय आपल्याला, पण तसंच आपल्याला काय म्हणायचंय ते तू पण समजून घे ना। हे बघ, आपण जर हिला थांबवलं ना तर आपल्याला हिच्याशी लग्न करावं लागेल आणि आपल्याला ते कधीच जमणार नाहीये। आता प्रत्येक गोष्ट नाही ना समजावून सांगता येणार। आपण जर हिला थांबवलं की आपली देवयानी हे सिद्ध करण्यासाठी तिच्याशी लग्न केलं तर ती आपल्या देवयानीची जागा घेईल। कुणी मागितलं ना तर आपण आपला जीव द्यायला तयार आहे, पण आपल्या देवयानीची जागा आपण कधीच कोणाला देणार नाही। ती आज पण आपल्या मनात खोलवर कुठेतरी आहे आणि आपण पण तिला तसंच जपून ठेवणार आहे। ती जाणार वक्रतुंड, तिला जावंच लागणार। आपण आपल्या मनात जपून ठेवलेल्या देवयानीसाठी तू समजत असलेल्या देवयानीला हे घर सोडून जावंच लागणार। तुला कळतंय ना आपण काय म्हणतोय ते? तू या टायमाला इथे काय करतोय? इन्व्हेस्टिगेशन। आधी आम्ही लोकांचे वाईट टाइम कोणता याची माहिती काढू, मग बराबर त्याच टायमिंगले जातो। कल करे सो आज कर, आज करे सो मग। देवयानी कधी येऊ राहिली पोलीस स्टेशनले? नाही म्हणजे सकाळी सकाळी का आत्ताच माझ्यासोबत? तू चांगलं कामाला टाइम काला घालवायचा? हा बोल, कधी येऊ राहिली? मी या घरातून बाहेर पाऊल टाकायचं की नाही ते मी नाही एका ठरव। देवीनेला धरून न्यायला त्या पोलिसाला कोणी बोलवलेलं ग? ते मला कस माहिती असणार, मी काय बी केलेलं नाही। देवाला काय माहित नाही। आता जे काय सुरू आहे ना ते लवकरात लवकर थांबवायला पाहिजे, नाहीतर मी बघ तुंडा। जर देवीने या घरातून बाहेर पडली ना तर मग मी पण या घरात थांबणार नाही। तुझी कोण लागते ते मला माहित नाही। ती जेव्हा मला जवळ घेते ना तेव्हा लय जवळची वाट। आता माझा रस्ता सोड, नाहीतर मी आरडाओरडा करीन। आय कपट।
खबरदारचा आरडाओरडा केलास तर देवेनेला काही होऊ नये असं तुला वाटत ना? तिला काय बी होणार नाही, मग तर झालं. मला कोणी फसवायचं म्हणलं तरी फसवू शकत नाही. वक्रतुंडला वीणाशी बोलताना मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय. अबे चालणं बे का बोलणार याला? तुमचा मला थांबवू नको. ज्याने थांबवावं असं मनापासून वाटत तीच व्यक्ती थांबवत नसेल तर थांबण्यास काय अर्थ आहे? पोट का करू राहिला? अबे कुदकुदी होऊन राहिली ना. अबे हो जाऊन राहिलो, तिला घेऊन जायला लागते. काय कर चाल बे पोट काय करून राहिला? चल गे चल. तुला पोट्ट पोट्ट म्हणून राहिलो तो शायनेगिरी करून राहिला का? म्हणजे हात्र होऊन राहिलो तू? मी तुला तर आता सोडत नाही मी. हे बाजो आपल्या वक्रतुंडवरती काठे उगारणं लांब राहिलं, कोणी डोळे जरी उगारले ना तर त्याचे डोळे काढून त्याच्या हातात द्यायला कमी करणार नाही. आपलं पण असंच असते. आपल्या डोक्यात जर कोणी गेला ना तर त्याला डोक्यावरूनच डायरेक्ट वर पाठवायला कमी नाही करत. देवयानीचं मॅटर क्लोज झाले झाले तुले पण सुमनच्या केस मध्ये आठ टाकतो पाहतो. ऐक का, तुला आपली देवयानी नाही मानून राहिला तर परत परत काहून त्याच्याकडे बघून राहिली का? ए तुमचा हा एक दुजे के लिएचा ट्रॅक बघायला वेळ नाही माझ्याकडे. चल एक ए चल ना. खबरदार, या पुढे कधी देवयानीला हात लावशील तर. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार
अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.